जालना शहरातील मामा चौक परिसरात मिळणारा मामाचा कोल्हापुरी वडापाव ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे। केवळ 10 रुपयात अस्सल कोल्हापुरी ठसका असलेला हा वडापाव जालना शहरवासियांच्या पसंतीस उतरत आहे। माफक दरात उत्तम चव मिळत असल्याने इथे ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते। भूषण अहिर यांनी मागील वर्षी नवरात्रीमध्ये हा व्यवसाय सुरू केला। आता या व्यवसायामधून ते महिन्याला 50,000 रुपयांचा निव्वळ नफा कमावत आहेत। वर्षभरातच हा वडापाव एवढा लोकप्रिय कसा झाला पाहूयात। माझं नाव भूषण अहिर आहे आणि मी इकडं नवरात्री 2022 मध्ये चालू केलेलं आहे वडापाव। मला असं वाटलं की ते चांगलं चालेल म्हणून चालू केलं मी। एकदम चांगला रिस्पॉन्स भेटला मला आणि मी अपेक्षाने केली होती तितका रिस्पॉन्स भेटला मला आणि एकदम आता तर एकदम मौत पब्लिसिटी झाली माझी आणि गिरायक नावावरती येतात आणि बाहेरगावहून पण येतात। सगळे इकडं खरेदी मार्केट आहे, मेन मार्केट आहे इकडं। खरेदीसाठी येतात तर वडापाव खाऊनच जातात आणि एकदम चांगलं म्हणजे प्रतिसाद एकदम छान भेटला मला। आम्ही हे घरीच तयार करतो, ते तुमच्यासमोर दिसू लागले की ठीक आहे। माझं नाव साक्षात अहिर आहे। वडापाव तर खूप मस्त आहे, यांचं जालन्यामधलं एकदम लोकप्रिय झालेलं आहे। जेव्हापासून मी इथं आलेलो जालन्यामध्ये महिन्याभरापासून, तर जेव्हा पण टाईम भेटलं किंवा भूक लागली असं आहे आणि फार वाजवी किमतीत आहे। 10 रुपयाला आजकाल वडापाव हे लोकं देत आहे आणि त्याप्रमाणे टेस्टची पण जी म्हणली ना ती खूप एकदम व्यवस्थित आणि खूप मजेशीर आहे। एका वडापाव एक वडापाव खाल्ल्यावर पोट भरत नाही असं होतं आहे। एकदा आपण आलं दुकानात 2 ते 3 वडापाव आपण सहज खाऊन घेतो आहे असं आणि टेस्टमुळेच ते खाल्लं जात आहे आणि गरमागरम आहे। तर माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने या वडापावचा आस्वाद घ्यावा। माझं नाव सोहम आहे। महावीर चौक येथे वडापाव दुकान आहे। तिथं खूप चांगला वडापाव भेटतो, खायला पण चांगला वाटतं ते आणि त्यांची आणि ते वडापाव चांगलं पण येते आणि खायला पण चांगलं वाटतं ते आणि तिथे फक्त 10 रुपये आहे। 10 रुपये म्हणजे वडापाव तुम्हाला भेटून येतात आणि खूप लोक खायला येतील इथं। दुपारी खूप चक्कर असते आणि नाश्त्याला पण चांगलं वडापाव आहे एकदम। आमच्याकडं साचं आहे त्या हिशोबाने ती घ्या वगैरे एकदम गोल येते। सगळ्या माणसं विचारतात ती गोल कशी येते, तर आमच्याकडं साचं आहे त्याचं आणि चटणी आमची मेन लाल चटणी आहे। हे जे आहे खास याच्यासाठी पण येतं आमच्याकडं मेन चटणी आहे। सगळं मिक्स आहे त्याच्यामध्ये शिंगदाणा खोबरा वगैरे सगळं मिक्स आहे। तेल असली का चटणी नाही असली तर कस्टमर म्हणतो चटणी नाही मजा नाही येणार, पण तसं काही नाही। आमची टिक्या पण मेन आहे, टिक्याचा मसाला पण मेन आहे, एकदम बेस्ट आहे। रोजचे माझे 7-8 वडे कटतात रोजचे आणि महिन्याला माझा 2-1 लाखाचा टर्नओवर आहे आणि माझा रेट रिझनेबल आहे। पण 10 रुपये मार्जिन कमी आहे मला, पण ते कसं 10 रुपयामध्ये क्वांटिटी जास्त म्हणून मी रेट पण मी वाढवले आणि कमी रेटमध्ये माफक दर आणि उत्तम चव यामुळे मामाचा कोल्हापुरी वडा जालन्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे। दररोज 700 ते 800 वड्यांची अहिर बंधू विक्री करतात। यातून त्यांना दिवसाला 2,000 रुपये तर महिन्याला 50,000 निव्वळ नफा राहतोय। नारायण काळे, न्यूज 18 लोकमत, जालना।